हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल साई समर्थ मॅथ्स अकॅडमी बाय ज्ञानेश्वर मराठे सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावीच्या वर्गातील मॅथेमॅटिक्स पार्ट मधील पहिलं जे चॅप्टर आहे सिमिलॅरिटी त्याच्यातील आपण महत्त्वाचा थेरम आज शिकणार आहोत बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम त्यालाच बी पी टी असं सुद्धा म्हणतात प्रमाणाचे मूलभूत प्रमय असं सुद्धा म्हणतात अतिशय महत्त्वाचा ते या पाठातला तो चॅप्टरमधला आहे तो समजून घेऊ आपण आधी इफ अ लाईन पॅरल टू द साईड्स ऑफ अ ट्रायँगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन टू डिस्टिंग पॉइंट देन द लाईन डिवाईड द साइड्स इन द सेम प्रॉपर्शन याचा अर्थ काय होतो की एखाद्या त्रिकोणामध्ये एखादी रेषा जर इतर दोन बाजूंना समजा ए बी बाजू आणि ए सी बाजू या दोन बाजू आहेत या दोन बाजूंना जर ती प्रमाणात विभागात असेल इंटर सॉरी प्रमाणात नाही तर ती रेषा जर त्या इतर दोन बाजूंना जर इंटरसेक्ट करत असेल समजा लक्षात डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये पी आणि क्यू हे डिस्टिंग पॉईंट आहेत या दोघांमध्ये जर ती समजा डिस्टिंग पॉईंटमध्ये इंटरसेक्ट म्हणजे छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना कशी असते एक प्रकारे सेम प्रॉपर्शन म्हणजेच प्रमाणात असते आणि महत्त्वाची म्हणजे तिसऱ्या बाजूला ती कशी असली पाहिजे पॅरल असली पाहिजे लक्षात थर्ड लाईनला ती पॅरल असली पाहिजे थर्ड साईडला ओके अशा प्रकारे आता याचं गिवन कसं लिहायचं ते आपण आधी समजून घेणार आहोत तर गिवनमध्ये काय करायचं पा आता इफ तुम्हाला वाक्य दिला दिलेलं असताना हे इफ दे यांच्या स्वरूपात दिलेलं आहे इफचं जे वाक्य दिलेलं असतं ते गिवनमध्ये लिहावं लागतं हे आपल्याला माहिती आहे आता गिव्हनमध्ये लिहिताना ट्रँगलचा उल्लेख करायचा इन अ ट्रँगल याच्यामध्ये लिहिताना पहा इन अन अ ट्रँगल ए बी सी इन अ ट्रँगल ए बी सी लाईन लाईन एल पॅरलल साईड बी सी ओके ही जी लाईन एल दिसते तुम्हाला ती या बी सी साइडला ट्रँगल ए बी सीची जी बी सी साईड आहे त्याला एल लाइन ही पॅरलल आहे अँड अँड द लाईन एल इंटरसेक्ट

ओके okay. इथपर्यंतचा बाबा हा तुमचा काय झाला गिवनमध्ये आला आता टू प्रूमध्ये काय आहे तर टू प्रू टू प्रू म्हणजे काय असतो देनचा भाग असतो देन द लाईन डिवाइड द साईड इन द सेम प्रॉपर्शन आता ही जी लाईन आहे एल रेषा ती त्या ज्या दोन बाजू आहेत ए बी बाजू आणि ए सी बाजू या दोघं साईडला प्रॉपर्शनमध्ये म्हणजे प्रमाणात म्हणजे पहा आता लाईन एल ही या साईडला पॅरल आहे मग ती साईड सोडून द्यायची आणि जो एक बिंदू असतो हा एक पॉईंट आहे आपला ए बिंदू मग ए साईड या इकडच्या बाजूने जे गुणोत्तरतावेल पहा इकडे ए पी अपॉन पी बी तसंच पासून इकडे आता ए क्यू अपॉन क्यू सी हे लक्षात ठेवा ए पी अपॉन पी बी त्याचं पहा ए पी अपॉन पी बी इक्वल टू इकडे पहा या बाजूला ए क्यू अपॉन क्यू सी ए क्यू अपॉन क्यू सी ओके अशा प्रकारे याचं हे झालं तुमचं टू प्रूम आता कन्स्ट्रक्शन 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 म्हणजे तुटक रेषा दिसत आहे तुम्हाला जोडलेल्या ते फक्त लिहायचं आहे की ड्रॉ ड्रॉ द सेगमेंट पी सी अँड बी क्यू ओके पी सी बी क्यू हे सेगमेंट फक्त जॉईंट करा अशा प्रकारे आपण हे लिहिलं कन्स्ट्रक्शन आता प्रूफमध्ये पहा प्रूफ प्रूफ okay? प्रूफमध्ये आता काय करायचं आपल्याला गिवनमधल्या भागाचा काही विचार करावा लागतो त्यानंतर आधीच्या ज्या प्रॉपर्ट्या घेतल्या आपण सुरुवातीला या चॅप्टरच्या सुरुवातीला चार प्रॉपर्ट्या घेतल्या त्या प्रॉपर्ट्यांचा उपयोग करावा लागेल आता तुम्ही दोन ट्रँगल पहा कोणते दोन ट्रायंगल त्यांचे नावं लिहितो मी आधी इन ट्रँगल ए पी क्यू अँड ट्रँगल बी क्यू बी ए पी क्यू पहा हा दिसतोय तुम्हाला ए पी क्यू हा ट्रँगल आणि पी क्यू बी हा खालचा ट्रॅंगल दोन्ही ट्रँगलचा बेस एका रेषेत आहे याचा ट्रँगल ए पी आणि या ट्रँगलचा बेस पी बी दोघं एका लाईनमध्ये आहेत आणि दोघं ट्रँगलचा जो एक कॉमन वर्टेक्स आहे क्यू अशा प्रकारे दोघांचा बेस एका लाईन कोलिनियर असला पाहिजे एका रेषेत असला पाहिजे आणि दोघाचा कॉमन वर्टेक्स क्यू असेल अशा प्रकारे कंडिशन असेल तर दोघं जे ट्रँगल असतात त्यांची हाईट इक्वल असते लक्षात ठेवायचं हॅव हॅव द इक्वल हाइट ओके इक्वल हाईट्स आपल्याला माहिती आहे तुम्हाला की आपली प्रॉपर्टी आहे जर दोघं ट्रँगलची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या जो एरिया असतो त्या एरियांचं जे गुणोत्तर असतं त्यांचं गुणोत्तर हे त्यांचा जो करस्पॉन्डिंग जे बेसेस असतात त्यांच्या गुणोत्तरा इतकं असतं देअर फोर एरिया ऑफ द ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ द ट्रॅंगल पी क्यू बी इक्वल टू आता याच्या बेसपा ए पी क्यूचा बेस आहे ए पी आणि या खालचा जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला पी बी क्यू त्याचा बेस आहे पी बी ओके पी बी अशा प्रकारे हे नंबर एकचं इक्वेशन मिळालं तुम्हाला एरिया ऑफ द प्रॉपर्शनेट टू बेस ओके एरिया ऑफ द प्रॉपर्शनेट टू बेट्स किंवा तुम्ही ती प्रॉपर्टी पण लिहू शकतात आता परत काय करायचं आता हे दोन ट्रँगल घेतले मी आता पुढच्या कंडिशनला हा कॉमन घ्यायचा दोघांना हा आणि हा खालचा घ्यायचा पहा आता इन अ ए पी क्यू अँड अँड अ ट्रँगल खालचा घ्यायचा आता पी क्यू सी ओके यात पण कंडिशन तीच आहे दोघांचा बेस एका रेषेत आहे कॉमन व्हर्टेक् पी आहे म्हणून दोघं ट्रँगलमध्ये परत हाईट इक्वल असेल हॅव इक्वल हाईट ओके दोघांमध्ये हाईट इक्वल आहे हाई। परत मग हाईट इक्वल असेल तर आताच प्रॉपर्टीनुसार त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर असतं ते कशाच्या प्रमाणात असतं त्यांचा जो बेस असतो त्याच्या प्रमाणात दिअर फोर एरिया ऑफ द ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू बी इक्वल टू आता हा जो ट्रँगल दिसतो आहे तुम्हाला त्या ट्रॅंगलचा बेस ए क्यू आणि हा कालचा जो ट्रँगल दिसतो आहे त्याचा बेस क्यू सी ओके ए क्यू अपॉन क्यू सी नंबर टूचं इक्वेशन तयार झालं तुमचं एरियाज प्रॉपर्शनेट टू द बेसेस ओके आता आपल्याला तुम्ही या दोन पॅरल लाईनमध्ये असलेले जे ट्रँगल आहेत हा पी वी क्यू आणि हा पी सी क्यू यांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्या दोघांचा जो बेस आहे पी क्यू हा कॉमन येतो आणि दोघं लाईन पॅरल आहेत ओके मग आपल्याला कंडिशन कशी लिहिता येईल पहा इ सेगमेंट पी क्यू इज कॉमन कॉमन बेस ऑफ अ ट्रायंगल पी क्यू बी अँड अ ट्रायंगल पी क्यू सी दोघांमध्ये कॉमन आहे आणि परत तुम्हाला पॅरल दिलेले आहेत की सेगमेंट पी क्यू पॅरल सेगमेंट बी सी ओके दोन लाईन्स पॅरलल आहेत या दोघं लाईन्स पॅरलल आहेत आणि हे जे दोन ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल दोघांचा बेस पी क्यू सेम आहे दोन पॅरलमध्ये दोन पॅरल लाईनमध्ये स्थित असलेले जे ट्रँगल असतील त्यांचा जर बेस कॉमन असेल तर त्यांची हाईटसुद्धा कॉमन असते ओके मग तुम्हाला असं लिहिता येईल हेन्स ट्रँगल पी क्यू बी अँड ट्रँगल पी क्यू बी अँड द ट्रँगल पी क्यू सी हॅव इक्वल हाईट ओके त्यांची हाईटसुद्धा इक्वल असेल तर आपली प्रॉपर्टी आहे चार नंबरची प्रॉपर्टी लक्षात ठेवा की ज्या ट्रँगलमध्ये बेससुद्धा इक्वल आला आणि हाईटसुद्धा इक्वल आली मग ज्या ट्रँगलची बेस आणि हाईट इक्वल असेल ते दोन्ही ट्रँगलचा एरियासुद्धा इक्वल असतो देअर फोर एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू बी इक्वल टू एरिया ऑफ द ट्रँगल एरिया ऑफ द ट्रँगल्स पी क्यू सी ओके दोन्ही ट्रॅंगलमध्ये पी क्यू बी आणि पी क्यू सी इथे पी क्यू सी पाहिजे आपलं हां पी क्यू बी आणि पी क्यू सी दोन्हींमध्ये दोन्हींची हाईट आणि बेस ऑफ कॉमन जर असेल तर दोन्हींचा एरियासुद्धा कॉमन असतो अशा प्रकारे याला नंबर तीन दिला आपण ओके okay? अशा प्रकारे तुम्ही नंबर वन टू आणि थ्री तिघांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तिघांमध्ये पाहता याचा पी क्यू बी आणि पी क्यू सी म्हणजे हे दोन फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन जे आहेत त्यांचा जो डिनॉमिनेटर आहे पी क्यू बी आणि याचा डिनॉमिनेटर पी क्यू सी हे दोघं कसे आहेत सेम आहेत आणि ज्याचा न्युमिरेटर तर ए पी क्यू इथे पण ए पी क्यू आहे न्युमिरेटर सेम असेल आणि डिनॉमिनेटर पण सेम आहे याचा अर्थ दोघं जे रेशो आहेत ते इक्वल असतील दिअर फॉर एरिया ऑफ द ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू बी इक्वल टू एरिया ऑफ द ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू सी ओके अशा प्रकारे तुम्हाला फ्रॉम वन टू अँड थ्री तिघांवरून आपण अशा प्रकारे एक रिझल्ट तयार केला आता यांच्या व्हॅल्यू पुट करायच्या ए पी क्यू अपॉन पी क्यू बी ए पी क्यू अपॉन पी क्यू बीची व्हॅल्यू ए पी अपॉन पी बी इथे लिहायचं ए पी अपॉन पी बी इक्वल टू याची व्हॅल्यू ए पी क्यू अपॉन पी क्यू सी त्याची व्हॅल्यू दिसते बा तुम्हाला ए क्यू अपॉन क्यू सी ए क्यू अपॉन क्यू सी ओके अशा प्रकारे तुम्हाला ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं अशा प्रकारे हा तुमचा बेसिक प्रोपर्सनॅलिटी थेरम आहे प्रॅक्टिस करा मित्रांनो पहिल्या चॅप्टरमधील महत्त्वाचा एक प्रमेय आपण पाहणार आहोत प्रॉपर्टी ऑफ अॅन अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रँगल्स त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म असं आपण त्याला म्हणणार आहोत त्याची स्टेटमेंट पहा द बाय सेक्टर ऑफ अॅन अँगल ऑफ अ ट्रँगल डिवाइड्ज द साईड अपोजिट टू द अँगल्स इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स म्हणजेच एखाद्या त्रिकोणामध्ये कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या ज्या बाजू असतील का समजा ए बी सी नावाचा हा ट्रॅंगल दिसतोय पहा ए बी सी ट्रॅंगलमध्ये हा सीई हा दुभाजक आहे कोण दुभाजक म्हणतो आपण त्याला तर हा कोण दुभाजक ह्या ए बी बाजूला या दोन ज्या आहेत एई आणि ई व्ही या बाजूंना प्रमाणात विभागतो उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या ए सी आणि सी वी या बाजूंच्या तो प्रमाणात विभागतो आता याच्यामध्ये गिवन लिहिताना काय करायचं हे स्टेटमेंट तुम्हाला इब देनच्या स्वरूपात दिलेलं नाही लक्षात ठेवा आता हो। गिवन गिवनमध्ये लिहिताना हो लक्षात ठेवायचं की ट्रँगल कुठला बाय सेक्टर कोणता पाहता इन ट्रँगल ए बी सी इन ट्रँगल ए बी सी बाय सेक्टर ए बी सी त्रिकोण जो दिसतोय तुम्हाला हा ओरिजिनल है आहे आपलं लक्षात ठेवा हां त्याच्यात ई हा, e हा बाय सेक्टर आहे ओके बाय सेक्टर ऑप अँगल सी ऑप अँगल सी इंटरसेक्ट द सेगमेंट ए बी इन द पॉइंट ई ओके तर हा जो बाय सेक्टर आहे ए बी साईडला ईमध्ये हा इंटरसेक्ट करतो ओके टू प्रो टू प्रूमध्ये काय करायचं पहा आता टू प्रूमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला या जो सेक्टर आहे त्या साईडला जिथे इंटरसेक्ट करतो त्या साईडचे दोन भाग झाले पहा ए ई आणि ई बी ओके त्यांचं जे गुणोत्तर आहे एई अपॉन ई बी इक्वल टू आता तुम्ही एपासून सुरुवात केली की इकडे तर इकडनं सुरुवात सुद्धा ए सी अपॉन सी बी ओके ए सी अपॉन सी बी ओके अशा प्रकारे तुम्ही किंवा इकडनं पण सुरू करू शकतात बी ई अपॉन ई ए तर मग इकड दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर घेताना बी सी अपॉन सी ए असं पण लिहू शकतात हे झालं तुमचं टू प्रूफ आता कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन काय केलेली आहे फक्त महत्त्वाची की सीई जी साईड आहे त्याला ही पॅरल काढलेली so ला, आहे ओके टू ड्रॉ द पॅरल लाईन्स ड्रॉ ड्रॉ द सीई सोप्या भाषेत पहा ड्रॉ द सीई पॅरल बी डी ओके असं जरी लिहिलं तरी भरपूर झालं सीई लाईनला बी डी ही पॅरलल काढलेली आहे ओके देन प्रूफ प्रूफ पाहता ह्या थिअरमचं प्रूफ लिहिताना आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला ही लाईन याला पॅरल काढलेली आहे आपण काय करू आता ह्या दोन लाईन पॅरल घेऊ हो, आणि त्यांची जी ट्रान्सव्हर्सल आहे ती एडी घेतो आहे पाहा तर रे सी ई पॅरल रे बी डी अँड ट्रान्सव्हर्सल ट्रान्सव्हर्सल ए डी ओके ही लाईन आणि ही लाईन दोघांची कोणती ही ट्रान्सव्हर्सल घेतली ट्रान्सवर्सल घेतल्यामुळे काय होईल आता इथे पा हा जो हा अँगल आणि हा अँगल पा दोघं ट्रॅंगल जे आहे तुम्हाला दोघं ट्रँगल कुठल्या प्रकारचे येतील करस्पॉन्डिंग अँगल्स e देअर फॉर अँगल ए ई इक्वल टू अँगल सी डी बी इकडे पा ए ई आणि इकडे सी डी बी त्याला नंबर देऊ आपण नंबर एक आणि त्याचं कारण द्यायचं करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग अँगल्स ओके अशा प्रकारे तो कोण लिहिला आपण आता दुसरं विधान पहा आता काय करतो मी त्याच लाईन पॅरल घेतो फक्त ट्रान्सवर्सलला सी बी घेतो ओके त्याच्यामध्येच पहा रे सी ई e, पॅरल रे बी डी अँड अँड ट्रान्सव्हर्सल आता बी सी घेतो ओके आता ट्रान्सव्हर्सल सुरुवातीला आपण ए डी घेतली होती आता बी सी घेतली बी सी घेतल्यामुळे पाहता इथे इथे चिन्ह पाहता हा अँगल आणि हा अँगल जिथे मी डॉट केले दोन्ही जे अँगल दिसत आहेत टक्केवारीची खूण तयार झाली त्याला अल्टरनेट अँगल म्हणतात देअर फोर अँगल ई सी बी इक्वल टू अँगल सी बी डी ओके त्याला नंबर टू द्यायचं इकडे पहा ई सी बी ई सी बी आणि सी बी डी सी बी डी हे दोन्ही टक्केवारीच्या खुणीतले अँगल घेतले त्याला अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल ओके okay? अशा प्रकारे दोन एक इक्वेशन आपण तयार केले परंतु तुम्हाला माहिती आहे आता गिवनमध्ये दिलेलं आहे काय दिलेलं आहे की बायसेक्टर ऑफ अँगल सी हा जो सी ई आहे हा ए सी बी अँगलचा बायसेक्टर आहे बायसेक्टर असल्यामुळे हे जे दोन कोण आहेत हा हा इथला कोण आणि हा इथला कोण दोन्ही कोण इक्वल असतील लक्षात घ्या बायसेक्टर आहे म्हणून फोर अँगल ए सी ई इक्वल अँगल ई सी बी ओके okay? त्याला तुम्ही नंबर थ्री द्यायचा आणि कारण लिहिण्यासाठी गिवन ओके okay? गिवनमध्ये मा दिलेली माहिती आहे ती अशा प्रकारे नंबर वन टू थ्रीचा जर तुम्ही विचार केला फ्रॉम इक्वेशन इक्वेशन वन टू आणि थ्रीमध्ये पाहता ए सी बी ए सीई ए सी कट करा सारखा त्यानंतर ई सी बी ई सी बी सारखा कट करा ओके okay? आता पहा ए सी ए सी कट झाला ई सी बी ई सी बी कट झाला आता कोणते उरले सी डी बी आणि सी बी डी उरला देअर फॉर अँगल सी बी डी इक्वल अँगल सी डी बी ओके अशा प्रकारे नंबर वन टू थ्री मच्या आधारे आपण सी बी डी अँगल इक्वल अँगल सी डी बी सी बी डी इक्वल टू सी डी बी अशा प्रकारे तयार झाला आता ट्रँगल पहा आपण इन ट्रँगल सी बी डी पहा इनर ट्रँगल सी बी डी ओके सी बी डी ट्रँगल पहा आता सी बी डी हा जो ट्रँगल दिसतोय तुम्हाला त्या दोन्ही ट्रँगलमध्ये ही साईड आणि ही साईड इक्वल प्रूफ केली आपण आत्ताच प्रूफ केली पा इथे ओके सॉरी हे अँगल इक्वल दाखवले तर इक्वल अँगल समोरील जे साईड्स असतात या अँगलसमोरची ही साईड्स या अँगलसमोरची ही साईड्स आणि या अँगलसमोरची ही साईडसुद्धा इक्वल असेल ओके देअर फोर साइड सी बी इक्वल टू साइड बी डी ओके okay? त्याला तुम्ही साईड अपोजिट टू कॉंगोरन्स अँगल असं म्हणू शकतात किंवा त्याला तुम्ही आयसोस्केल ट्रायंगलचा कॉन्व्हर्स हे सुद्धा कारण देऊ शकतात प्रकारे तुम्हाला सी बी आणि सी बी डी जे आहेत इक्वल साईड्स इथे बा सी बी आणि ही बी डी आपण काय म्हणतो त्याला सी बी आणि सी बी आणि सी डी ओके इथे सी डी पाहिजे सी बी आणि सी डी इक्वल घेतले आपण देअर फोर सी बी इक्वल टू सी डी हे तुमचं नंबर फोरचं इक्वेशन तयार झाला ओके अशा प्रकारे ही इक्वेशन फोर्थ तयार केल्यानंतर आता ट्रँगल पहा पूर्ण ट्रँगल पहाता ए बी डी नावाचा हा ट्रँगल पहा एबीडी ट्रँगलमध्ये सीई e, पॅरल बी डी दिसते तुम्हाला ओके इकडे पहा आता इन ट्रँगल इन ट्रँगल ए बी डी इनर ट्रँगल ए बी डी सेगमेंट ई सी पॅरल सेगमेंट बी डी दिलेलं आहे ओके या ट्रँगलमध्ये पूर्ण ट्रँगलमध्ये ई e साईड ही e बी डी साइडला कशी आहे पॅरलल आहे मग पॅरल जर असेल आपण पुन कशामुळे पॅरल घेतली ती कन्स्ट्रक्शन केलेलं आहे इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे म्हणून के ती पॅरल आहे मग पॅरलल जर असेल तर आपला बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम सगळ्यांना थे माहिती आहे मग आता पा याच्यामध्ये दिलेलं की ही लाईन याला पॅरल आहे बेसिक प्रॉपर्शनल थिअरनुसार ए ई e अपॉन ई e, बी आणि इकडे ए सी अपॉन सी डी अशा प्रकारे तुम्ही गुणोत्तर घेऊ शकतात ओके तेअरफोर ए ई अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन सी डी बेसिक प्रॉपर्शनॅलिटी प्रॉपर्शनॅलिटी थेरम हे त्याचं कारण झालं ओके अशा प्रकारे आता तुम्ही याच्यामध्ये पाहा प्रूफ करण्यासाठी काय करायचं आता याच्यामध्ये सी डी सी इक्वल आहे सी बी सी डी आणि सी बी इक्वल आहेत मग याच्यामध्ये सी डीच्याऐवजी सी बी वॅल्यू पुट करायची इकडे पाहता देअर फोर ए ई अपॉन ई बी इक्वल टू ए सी आणि सी डीच्या ऐवजी काय होईल सी डीच्या ऐवजी काय टाकायचं सी बी टाकायचं ते लिहिलं आपण फ्रॉम फोर्थ चार नंबरचं इक्वेशन यूज केलं एई अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन सी बी एई अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन सी बी असं आपल्याला प्रूफ करायचं होतं तर हा अतिशय महत्त्वाचा थेराम होता विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो